अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नामांकित अशा राका पान मसाला या व्यापारी प्रतिष्ठानवर आयपी इन्व्हेस्टिगेशनच्या तपासणी अधिकाऱ्यांनी अचानकपणे धाड टाकल्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे। संभाजी विडे या प्रसिद्ध विड्यांचे नकली उत्पादन विक्री होत असल्याच्या संशयावरून ही धाड टाकण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे। आयपी इन्व्हेस्टिगेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी संभाजी विडीचे नकली संशयित 12 बॉक्स आढळून आल्याचे आयपी इन्व्हेस्टिगेशनचे तपासणी अधिकारी अनिल मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। संशयित उत्पादनाचे बॉक्स सील करण्यात आलेले असून यातील विड्या पुढील तपासणीसाठी संभाजी विडीचे निर्माते साबळे वाघेरे कंपनीकडे पाठवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। आयपी इन्व्हेस्टिगेशनचे रिजनल मॅनेजर कल्पेश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी अधिकारी अनिल मोरे, मंगेश सोनवणे, कोमल कुमावत, चेतन गावंडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। माझी बिडीचा सॅम्पल जो आहे तो बनावट आढळून आल्यामुळे ही रेड होती, तपासणी होती। जिल्ह्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये संभाजी बिडीचा हा डुप्लिकेट ब्रँड आहे ना, खूप जास्त प्रमाणात आढळून येतो आहे। आधीच व्यसनामुळे आपल्याला म्हणजे आरोग्याला त्रास होतो, त्याच्या त्या डुप्लिकेट बरोबर। म्हणून आमची आय पी इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे ही संभाजी बिडीसाठी काम करते। जवळपास आमच्याकडे 750 प्रोडक्ट आहेत। आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जो अवैध किंवा बनावट माल होतो तिथे आमची टीम जाऊन तपासणी करते आणि त्यावर कारवाई करते। इथं किती माल जप्त केला? इथे आम्हाला 2,88,000 बिळ्या आढळून आल्या, पण त्या बनावट असल्याचा संशय आहे। आता एनालिसिस रिपोर्ट आल्यानंतर ते कळेल काय होणार। किती दिवसानंतर येणार आहे सर? साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर तो रिपोर्ट येईल। आता जामनेरमध्ये फक्त इथंच का, अजून इतर कुठे? आता दुसरीकडे गेलो तर सगळा माल गायब दिसेल ना। बरोबर, कारण पत्रकार बांधव आल्यामुळे अर्धे दुकानदार गायब। तुम्ही सहकार्य केलं असतं तर 2-3 सापडले असते। कसं आहे, आमचा जो इन्व्हेस्टिगेटर असतो तो सतत दुकानांवर जाऊन तपासणी करत असतो। सॅम्पल आढळून आलं की ते कुठून घेतलं गेलं, इथपर्यंत इन्व्हेस्टिगेशन टीम पोहोचते आणि मग आम्ही कारवाईला येतो। आमच्यापर्यंत अशी माहिती आली की कंपनीने तुमच्याकडे कंप्लेंट केली। कंपनीने कंप्लेंटही केलेली होती आणि आम्ही तपासणी केली, पण आता संशयित माल असल्यामुळे आम्ही डायरेक्टली त्याच्यावर ॲक्शन घेतलीच जाणार आहे। पण जेव्हा तिकडनं रिपोर्ट येईल तेव्हा, आतापर्यंत आम्ही सॅम्पल वगैरे सगळे घेतलेले, नमुने सगळे घेतलेले आहेत। माल किती आहे काय आहे तुम्हाला तर आम्ही सांगितलेलंच। आता सदर रिपोर्ट आल्यानंतर आपण बघूयात पुढे काय। मग आता जो माल तुम्हाला इथे मिळून आला आहे तो आता तुम्ही जप्त केलेला आहे का? फक्त आम्ही आता तो सील केलेला आहे का? हा, त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मग आम्ही सोबत जड पिढीचं सॅम्पल पाहायला आले होते, त्यामुळे चौकशी केली। नेमकं तुम्हाला कल्पना नव्हती, कंपनीचं नाव सांगितलं, आम्हाला चेकिंग करायची म्हटलं करा, बिलिंग दिली, सगळं काही आपलं ओके। अशा किती पिढ्या होत्या तुमच्याकडे? आपल्याकडे भरपूर येते, 5 कार्टून येते। त्याच्यामध्ये ओरिजिनल डुप्लिकेट तुम्हाला माहिती नाही का? नाही, आमचं ओरिजिनलच आहे, तर माहितीच काय प्रश्न आहे? ही पिढी ओरिजिनल आहे का? ओरिजिनल पिढी, कंपनीची पिढी, कंपनीचे बिल आलेलं आहे आम्हाला, त्याच्यामुळे काही शंकाचं कारणच नाही। अच्छा, किती माल भरलेला आहे तुम्ही? आम्हाला आपल्याला लागतो तेवढा भरलेला आहे। 5 कार्टून आधीचा स्टॉक कंपनीतून उचलता? कंपनीतून उचलता, पूर्ण कंपनीकडून उचलता। हां, चेक बाय माल काम चालतो, तसं काही नाही, सगळं पक्क्यात आहे। आपण कोणत्या व्यापाऱ्याकडनं माल घेतात? डायरेक्ट कंपनीकडून। काय कोणते? आपलं साबळे वगैरे, साबळे वगैरे अँड कंपनी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।